नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज आपण कॅडबी करणार आहोत. त्यासाठी इथे 4-5 चमचे साखर घेतली आहे, 1 चमचा मोठा भरून कॉर्नफ्लॉवर घेतला आहे आणि इथे चॉकलेट घेतलेलं आहे अमूलचं. तर याचे बरेच प्रकार असतात, अगदी खूप कडू असतात, कमी 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 असतात. हे 75%वालं मी घेतलेलं आहे, खूप कडू पण नाही आणि खूप गोड पण नाही असं. आणि इकडे 1 लिटर दूध मी गरम करायला ठेवलेलं आहे. आता हे तापलं की याच्यामध्ये आपल्याला कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे आणि साखर घालायची. याच्यामध्ये आता हे मेल्ट करून पाण्यामध्ये मी विरघळून घेतलंय कॉर्नफ्लॉवर. 1.5 चमचा घाला, दूध जास्त आहे म्हणून थोडस मी जास्त घालायचं आणि साखर घालायची 4-5 चमचे. हे आपल्याला सतत ढवळत राहायचंय कारण कॉर्नफ्लॉवर घातलंय खाली लागू शकतं, त्यामुळं हे सतत ढवळू आपण. अशी 1.5 चमचा आपण कॉर्नफ्लॉवर घातलं होतं, आता परत 1.5 चमचा मी घेतला, म्हणजे 3 चमचे एकूण आपण घेतले याला कॉर्नफ्लॉवर. ते 150 ग्रॅम चॉकलेट होतं अख्खं, तर त्यातलं आपण थोडस ठेवलंय वरून किसून घालायला. आणि हे आता जवळजवळ 80-90 ग्रॅमच हे आपण किसून घेतलेलं आहे. वीस मिनिट आपण याला शिजवून घेतलंय, साखर घातलीय, 3 चमचे कॉर्नफ्लॉवर घातलंय, चॉकलेट घातलंय आणि आता हे चांगलं गाठ होत आलंय. आता गॅस बंद करते आणि याला थंड करून घेते. 2 ग्लास मी घेतलंय, 2 ग्लास करून दाखवते. त्याच्यात घालायचं आईस्क्रीम, 2 स्कूप घालणार आहे आपण. मिक्सीला फिरवून घेते मी, चॉकलेट क्रश घालते. हे मांजर आमची. मस्त कॅन्डी, नक्की ट्राय करा, खूप छान रेसिपी आहे कॅन्डी.